नमस्कार मित्रांनो, फँड्री, सैराट, न्यूड अशा मराठी चित्रपटातून काम केल्यानंतर अभिनेत्री छाया कदम यांना मराठी इंडस्ट्रीत वेगळ्या धाटणीची अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली. मूळच्या कोकणातील असणाऱ्या छाया कदम या आपल्या आई वडिलांसोबत मुंबई राहत होत्या. सर्वसाधारण कुटुंबात त्यांचे पालनपोषण झाले. छाया कदम जेव्हा महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या तेव्हा त्यांना कबड्डीचे वेड होते. तासनतास त्या या खेळात रममान व्हायच्या. त्यातच 2001 साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्या पाठोपाठ त्यांच्या भावाचेही निधन झाले. त्यामुळे घराची जबाबदारी संपूर्ण रीतीने छाया कदम यांच्यावर आली. अशातच आईची स्मृतीही गेली. वडील व भावाच्या निधनानंतर छाया कदम या पूर्ण खचल्या होत्या. पण काही जवळच्या लोकांनी त्यांची समजूत काढली व काहीतरी काम कर अशी प्रेरणा दिली. त्याचवेळी छाया कदम यांनी वामन केंद्रे यांच्या कार्यशाळेची जाहिरात पेपरामध्ये वाचली. तेव्हा आपण ॲक्टिंग वर्कशॉप जॉईन करायचं असा निर्णय त्यांनी घेतला. ॲक्टिंग वर्कशॉप नंतर बराच काळ स्ट्रगल केल्यानंतर छाया कदम यांना शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळाले. त्यांना शशांक शेंडे, नागराज मंजुळे, रवी जाधव या कलाकारांची साथ मिळत गेली. तसा तसा अभिनय क्षेत्रातला यशाचा मार्ग त्यांना खऱ्या अर्थाने गवसलेला पाहायला मिळाला. छाया कदम यांनी झुलवा या नाटकातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर फाट्याचं पाणी, विठ्ठल, दगडाच्या देशा, हिजडा या लघुपटात त्या झळकल्या. या लघुपटानंतर फँड्री, सैराट, न्यूड, अंदाधून, बुदिया, सिंगम रिटर्न्स, बाई माणूस, हम्पी, रेडू, नाय वरण भात लोणचा, कोण नाय कोणचा, सोयरी, गंगूबाई काठियावाडी, झुंड अशा अनेक वेगवेगळ्या चित्रपटात त्यांनी अभिनय प्रवास सुरू ठेवला. छाया कदम यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका वेगळी आहे. त्यांच्या भूमिकेचं कौतुक बिग बी, अमिताभ बच्चन, अभिनेत्री विद्या बालन यांनी सुद्धा केलंय. मित्रांनो, हे झालं छाया कदम यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल. चला तर बोलूया छाया कदम यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. मित्रांनो, आपण छाया कदम यांच्या आईला पाहिलत का? चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी. मित्रांनो, छाया कदम या सध्या अविवाहित असून त्या त्यांच्या आईसोबत राहत होत्या. पण गेल्याच वर्षी छाया कदम यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या वडील व भावाचे आधीच निधन झालेले होते. छाया तर ह्या त्यांच्या आईच्या खूपच जवळ होत्या. मात्र आईच्या अशा अकस्मात जाण्याने त्यांनी अत्यंत दुःखाचा सामना केला व आज त्या स्वतःला सावरून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. तर मित्रांनो, आपल्याला छाया कदम यांच्याबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंदेली टीव्हीला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र.